तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्रात तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. हा कोणता व्लॉग नसणार आहे, हा व्हिडिओ शूटिंग संदर्भात आहे. म्हणजे ज्या लोकांकडे DSLRs नाही आहेत किंवा कॅमेरेज नाही आहेत, त्यांच्याकडे मोबाईल तर आहे ना. सो मोबाईलमध्ये प्रोफेशनल शूट कसं करायचं, DSLR सारखं शूट कसं करायचं, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण खूप लोकांनी मला विचारलेलं की तुम्ही मोबाईलमध्ये व्लॉगिंग कशी करता. मी व्लॉगिंग आज नाही करत आहे, मला खूप दिवस झाले व्लॉगिंग करून, 3 वर्ष झाले. आणि मी त्यातले 2.5 वर्ष ह्या फोनमध्ये व्लॉगिंग केले. आणि मोबाईलमध्ये व्लॉग करत असताना ना भरपूर गोष्टी महत्त्वाच्या असतात, जसं की फोकस, झूम किंवा ISO सेटिंग. हे सगळं काय असतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे एवढे डीप जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या फोनमध्ये सिनेमॅटिक व्हिडिओज, घरातले कोणतेही फंक्शन असो, तुम्ही त्या मोबाईलमध्ये शूट करू शकता. आपला नॉर्मल कॅमेरा असतो, पण नॉर्मल कॅमेऱ्याला प्रॉब्लेम असा असतो की त्याच्यात फोकस नीट होत नाही किंवा प्रॉपर लाईट राहत नाही, वरखाली. किंवा तुम्ही बघत असाल की आपण व्हिडिओ करताना कसं पुढे मागे होत असतं. सो मी तुम्हाला असा एक ॲप सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशनल टाईप व्हिडिओज बनवू शकता. आता गणपतीचा सीझन आहे, गणपतीचे व्हिडिओ बनवू शकता. सो हाच तो ॲप. फोकस कर रे बाला. ओके, सिनेमा FE5 Lite. मी इथे लोगो देतो, कुठेतरी ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. आत्ता लगेच पळवू नका, आधी मी काय सांगतो ते सांग बघा की हा ॲप कसा वापरायचा. मी आता तुम्हाला थोडक्यात इंट्रो देतो आणि मग आपण चालू करूया. तर जेव्हा तुम्ही तो ॲप ओपन कराल तेव्हा तुम्हाला त्याचा इंटरफेस असा दिसेल. म्हणजे हे सगळे फंक्शन आहेत सगळे. सो एक बेस्ट ॲप आहे. ह्या ॲपने मला काही स्पॉन्सर वगैरे काही केलेलं नाही आहे, तरी पण मी सांगतो कारण तुम्हाला हेल्प होईल. एडिटिंग संदर्भात पण काय माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मोबाईलमध्ये प्रोफेशनल टाईप एडिटिंग कशी करायची मी तुम्हाला सांगणार. सो डोंट वरी, फक्त कमेंट करा रे तुम्हाला काय काय हवं आहे, मी सगळं ट्युटोरियल्स बनवेन. आपला ट्युटोरियल चॅनल नाही आहे, तरी पण तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून करू शकतो. काय नाही करू शकत, तसंही लॉकडाऊन आहे, कुठे जाणार. सो आपण ह्या फंक्शनविषयी माहिती करून घेऊया थोडक्यात. मी आता स्क्रीन रेकॉर्डिंग करतो आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो कसं काय करायचं आहे ते. सो लेट्स गो. तर फायनली मी आता आलो बाहेर आणि ह्या ॲपची टेस्ट करण्यासाठी एक छोटीशी अशी कुंडी घेतले, कारण मग आपल्याला फोकस किंवा जेवढ्या काही गोष्टी असतील त्या क्लिअर त्याच्यामध्ये दिसतील. सो आपण पटकन व्हिडिओला चालू करूया आणि मी तुम्हाला सगळे फंक्शन्स ह्याचे दाखवतो. म्हणजे इझी, म्हणजे जास्त डोक्याला शॉर्ट नाही, कमीत कमी फंक्शन पण जास्तीत जास्त क्वालिटी मिळेल. सो आपण चालू करूया, बाहेरच करतोय कारण आतमध्ये लाईट इश्यू आहे आणि एवढा मोठा सेटअप काढायला आता माझ्या टाईम नाही. सो हा आपला ॲप आहे, सिनेमा FE5 Lite. सो प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. तर मी तो आता ॲप ओपन करतो आहे. सो ओपन केल्या आपल्याला असा इंटरफेस दिसतो. इथे आहे, पहिले आहे सेटिंग, नंतर आहे मेन्यू, नंतर मग हा फ्लॅशसाठी आहे हेडफोन आणि हा प्ले. सेटिंगमध्ये तुम्हाला हवे त्या सेटिंग्स तुम्ही करू शकता. आता काही सेटिंग दाखवत नाही, नॉर्मलच सेटिंग्ज आहेत. कोणत्या फोल्डरमध्ये जायला पाहिजे, काय हवे, किंवा याच्यामध्ये जेवढं शूट कराल ना ते सगळं तुम्हाला एका वेगळ्याच फोल्डरमध्ये मिळेल, 100 सिने म्हणून. इथे आहे मेन्यू, मेन्यूमध्ये तुम्हाला कोणत्या लाईनमध्ये शूट करायचं आहे. सपोज तुम्ही हा ऑप्शन केलात तर तुम्हाला ह्या अशा लाईनी दिसतील, म्हणजे तुम्हाला फोकस पॉईंट इझिली मिळेल. सेकंड आहे फ्लॅश ऑफ, तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही करू शकता. मी फ्लॅश ऑन करतो आता, म्हणजे आपल्याला जास्त लाईट मिळेल बाहेरच. इथे आहे व्हाईट बॅलन्स, तुम्हाला हवा त्या पद्धतीत तुम्ही शूट करू शकता. सो हे लाईट विषय झालं, म्हणजे कूल लाईट, वॉर्म लाईट, ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता. नंतरचा ऑप्शन आहे फोकससाठी, तुम्हाला एवढे फोकस पॉईंट भेटतात फेससाठी किंवा मॅन्युअली वगैरे. सो ते तुम्ही ट्राय करू शकता याच्यामध्ये सुद्धा. आणि इथे आहे ISO सेटिंग, तुम्हाला 500 ISO तुम्ही सेट करू शकता किंवा तुम्ही इथे मॅन्युअली करू शकता, म्हणजे पूर्ण कमी, पूर्ण जास्त याच्यामध्ये कसा. आणि झूम पण याचा बऱ्यापैकी चांगला आहे. सो तुम्ही पाहू शकता बॅकग्राऊंड ब्लर होतो याच्यामध्ये. सो तुम्ही एकदम बेस्ट ॲप आहे. आणि जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग ऑन करता तेव्हा इथे
आवाजाचा आणि इथे तुमचे सेकंड किती सेकंड झालेत ते वगैरे, आणि प्रोफेशनली तुम्ही शूट करू शकता याच्यामध्ये. बघा बॅकग्राऊंड पूर्ण ब्लर होतोय, सो तुम्ही हा ॲप नक्की घ्या आणि वापरून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आय होप तुम्हाला ह्या ॲपचा फायदा पुढे नक्कीच होईल. सो तुम्ही मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि असेच जर तुम्हाला कोणते बेस्ट ऑफ बेस्ट ॲप माहीत करून घ्यायचे असेल शूटिंग संदर्भात, एडिटिंग संदर्भात, कोणते एडिटिंगसाठी चांगले ॲप आहेत वगैरे, सो मला नक्की कळवा. माझा इंस्टाग्राम हँडल इथे आहे, तुम्ही मला इथे फॉलो करू शकता, मला विचारू शकता जर तुम्हाला काही शंका आली असेल तर. पण हा ॲप नक्की डाउनलोड करा आणि बस सिनेमॅटिक व्हिडिओज बनवा आणि मला त्या फोटोमध्ये टॅग करा, व्हिडिओजमध्ये टॅग करा. सो बस आजसाठी एवढंच, पुन्हा भेटू अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काही लागलं तर सांगा मला. सो बाय.